नमस्कार, स्मिता जेएसबी ट्रेजर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नॉनव्हेज रेसिपी। रेसिपीचे नाव आहे कोलंबीचं खटखटं। ही एक वेगळ्या प्रकारची कोलंबीची आमटी आहे। ह्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। कोलंबीची आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। हा संडे मसाला घेतलेला आहे 1.5 चमचा, अर्धा चमचा हळद आहे, कांदा कापून घेतलेला आहे, आमसोला आहेत, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, खोबरं आहे, कोथिंबीर आणि खोबरं वाटून घ्यायचे आहे आपल्याला। फोडणीला घालण्यासाठी गोड तेल घेतलेलं आहे, मीठ आहे आणि लसूणची पेस्ट आहे। कोलंबी साफ करून घेतलेले आहे। आता आपण कांदा फोडणीला घालून घेऊया। गोड तेल घालायचे साधारण 3 ते 4 चमचे, म्हणजे आमटीला तवंगही छान येतो। कांदा घालायचा फोडणीला। साधारण 8 ते 10 कोलंब्या आहे। एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे। आपण हा कांदा परतायला ठेवूया। थोडा गॅस लहान करून ठेवते। वरून थोडं मीठ टाकूया, म्हणजे कांदा लवकर शिजेल। हळद पावडर टाकूया। कांदा शिजेपर्यंत या कोलंबीला मी 1/2 चमचा हळद आणि 2 चमचे लसणीची पेस्ट लावलेली आहे। हा संडे मसालाही टाकून घ्यायचा आहे आपल्याला। पाहूया कांदा शिजलाय का। कांदा थोडा शिजत आलेला आहे। आपण ही कोलंबीही टाकून घेऊया। हे मसाला राहिलेलं थोडंसं पाणी आपल्याला याच्यात टाकायचंय। मीडियम आचेवर गॅस ठेवूया आणि कोलंबी शिजायची वाट पाहूया। पाहूया आपण कोलंबी शिजली का। चवीपुरती थोडं मीठ घालायचं आपल्याला। कोलंबी शिजेपर्यंत हा मसाला मी वाटून आणते। कोलंबी शिजून तयार झाली आहे। आपण त्याच्यात वाटण टाकूया। हे वाटण आहे वाटून घेतलेलं।
दोन ते तीन चमचे मी वाटण टाकलेला आहे। आंबटपणासाठी आपल्याला आमसोल टाकायचे। ही कोल्हापुरची नवीन प्रकारची आमटी भाकरी चपाती किंवा भाताबरोबर खूपच सुंदर लागते। कोल्हापुरची आमटी तयार आहे। माझ्या पद्धतीप्रमाणे तुम्हीही करून पहा। स्मिता GSB ट्रेजरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मी परत येत आहे तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।